उरण उल्वेनोड 40+ मास्टर वेलफेअर क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं प्रीमियर लीग 2023 या मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. एक धाव आरोग्यासाठी या ब्रीदवाक्याने 40 वर्षांवरील खेळाडूंना पुन्हा क्रिकेट खेळण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं या स्पर्धेमागचं मुख्य उद्देश होतं. ही क्रिकेट स्पर्धा मोर्वे येथील मैदानात 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उल्वे नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, शंभू पाटील, सुभाष पाटील, काशीनाथ म्हात्रे, विनायक कोळी, उरण उल्वे नोड 40+ मास्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचा उद्देश खास एक धाव आरोग्यासाठी असं ठेवून 40+, 45+, 50+ मला काय म्हणतात काही 60 वर्षे पण असतील एखाद्या तर असे एक छान ज्येष्ठ नागरिकत्वाच्या बाजूपण पोचणारे असे खेळाडू इथं खेळत आहेत. 40+ मास्टर्स असोसिएशनचं हे सामने आज इथं अतिशय चांगल्या रीतीने रंगलेले पाहत आहेत. तिथं आल्यानंतर मला आत्ताच एक ओव्हरमध्ये नुसतं पाहिलं तर दोन तीन तरी षटकार झाले असतील, दोन तीन आपल्या तुमचे चौकार झाले असतील. सर्व तकेचं खेळ इथं मला पाहायला मिळालं, म्हणजे रनिंग बिटवीन द काय तुमचं असेल ते क्रिकेट तर तेही चांगलं आहे. 50-55 वर्षाचे खेळाडूसुद्धा, 40 वर्षाचे खेळाडूसुद्धा अशा रीतीनं धावतायत पळतायत पाहिल्यावर नक्कीच तुमचा उद्देश जो आहे एक धाव आरोग्यासाठी तो सफल होताना इथं दिसत आहे.